विक्री झाली. याबाबत औरंगाबाद येथे संजय केणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये म्हणायचे अपूर्ण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून सर्वसामान्यांना माफक दरात घरे उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी या पत्रकार परिषदेत दिले. मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रत्येक उपेक्षित वंचित अशा गरिबाला घर देण्याचा जो मानस या देशामध्ये आखला, तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये 2022 पर्यंत वंचित आणि उपेक्षित प्रत्येक धर्माच्या समाजाच्या गरीब माणसाला घर मिळण्यात यावं या भूमिकेतून जो संकल्प आयोजित केला, त्या संकल्पनामध्ये मराठवाड्यामध्ये खऱ्या अर्थानं सभापती म्हणून माझी जबाबदारी निर्माण झाली. मी मराठवाड्यामध्ये याच संकल्पनेद्वारे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना बोलून 200 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याचा आम्ही एक निवेदन केलेलं आहे आणि ही अधिग्रहित करून जमीन त्याच्यावर येणाऱ्या काळात मराठवाड्यामध्ये 25,000 घरं उपेक्षित वंचित, तसेच आम्ही जो नॉर्म्स ठरवला म्हाडाने अत्यल्पगट असे जे गट आम्ही निर्माण केले, त्या गटातील सर्वांना सदनिका ही चांगल्या प्रकारे म्हणजे उच्चम दर्जाचं घर परवडणारं घर असं गरिबाला मिळावं आणि प्रत्येकाला मिळावं या भूमिकेतून म्हाडा अतिशय चांगल्या पद्धतीने या काळात पुढील काळात काम करणार आहे आणि 25,000 घर बनवण्याचा जो मानस आहे आणि राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी जो मान संकल्प केला 2022 त्याला या म्हाडाच्या माध्यमातून मराठवाड्यातून एक छोटासा गाव आहे ना सहकार्याचा हातभार लावण्याचा मी सभापती म्हणून प्रयत्न केला. तसेच नगरपालिका क्षेत्रातही म्हाडाचे नवीन प्रकल्प हाती घेऊन पंतप्रधान आवास योजनेतून 2022 पर्यंत प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचं केणेकर यांनी सांगितले. प्रतिनिधी इम्रान शेख, आधार न्यूज, मुंबई एक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.